लोणावळा येथे निदान वैदिक सहायता मंच या संस्थेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले सर्वसामान्यांपासून ते सरकारी अधिकारी आणि वकिलांपर्यंत सर्वांना कायद्याविषयी माहिती देणे जनजागृती करणे अधिकाऱ्यांविषयी माहिती देणे या उद्दिष्टापोटी निदान लिगल एड फोरम संस्थेची स्थापना करण्यात आली असून तिचा उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला या सोहळ्याला विधी तज्ज्ञ अॅडव्होकेट उज्ज्वल निकम कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नागरी पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते दीप उद्घाटन सुरुवात झाली यावेळी आमदार भाई जगताप लोणाळ्याच्या सुरेखा जाधव अॅडव्होकेट सुधीर शहा प्रांत सुभाष भागडे खंडाळा पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्या स्मिता पाटील आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी लोणावळा परिसरातील सर्व क्षेत्रातील मान्यवर तसेच लोणावळा नगर परिषदेचे आजी माजी नगरसेवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते संयोजकांच्या वतीने अॅडव्होकेट उज्ज्वल निकम पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील आमदार भाई जगताप जाधव प्रशिक्षण केंद्राच्या स्मिता पाटील प्रांत सुभाष भागडे अॅडव्होकेट सुधीर शाह यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना भाई जगताप म्हणाले ऍडव्होकेट उज्ज्वल निकम व विश्वास नांगरी पाटील हे दोन देशाचे हिरे आहेत ज्यांनी वेळोवेळी देशाच्या रक्षणासाठी आपला जीव धोक्यात टाकला आणि आपले कर्तव्य बजावले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅडव्होकेट निलेश अग्रवाल व व्होकेट मोनाली कुलकर्णी यांनी केलं ऍडव्होकेट किशोर शशांक माने दिनिश शेलार देवेंद्र नाळेकर या निदानच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यक्रमाचे प्रायोजक अमीर अली इंजिनियर यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले सव्वीस अकराच्या हल्ल्याबाबत सर्व घटनांचे खरी चित्र प्रेक्षकांपुढे रेखाटताना विश्वास नांगरे पाटील म्हणाले खाली आल्यानंतर माझ्या लक्षात आलं माझ्या बॅचमेट राजवर्धन आणि पी आय ढोले पी एस आय काकडेही मला भेटले त्यांना घेऊन आम्ही सी सी टी व्ही रूममध्ये गेलो आणि सी सी टी व्ही रूममध्ये आम्ही एक दोन वरच्या दिशेनं फायर केले आणि अतिरेकी तीन पाच सिव्हिलियन्सला अर्धनग्न केलेलं होतं सगळे पुरुष होते रायफलच्या बटनं मागत खाली आणत होते, होते हुते हुते ही माहिती मी माझ्या कंट्रोल रूमला दिली जिथं जॉईंट सी बी राकेश मारिया साहेब होते हसन गपूर साहेब होते त्यांना सांगितलं की सर साधारणपणे सहाशे तीस आणि सहाशे एकतीस रूममध्ये मध्ये हे तीन अतिरेकी दिसत आहेत मला जे पाच सिव्हिलियन्सला खाली घेऊन येत आहेत तर सी पींनी आम्हाला आदेश दिले की कीप देम पिन डाऊन तिथंच रोखून दर नेव्हल कमांडोज आहेत आणि त्याला उत्तर आम्ही दिलं की सर वी विल नॉट अलाव देम टू कम डाऊन दो वी टाय हे सगळं रेकॉर्डिंग कॉन्वर्सेशन झाले आणि आम्ही तिथं जवळजवळ पावणे तीन वाजेपर्यंत त्यांच्याशी एक दोन राऊंड फायर करायचं होते ग्रेनेड ब्लेस्ट करायचे पावणे तीनला मात्र त्यांनी डोममध्ये मोठा अडीएक्सचा बॉम्ब फोडला आणि आमच्या फ्लोअरवरती सगळं लाकडी नक्षी काम केलेलं फ्लोअर आहे हो बॉम्ब ब्लास्ट केले आग लागली आणि आगीच्या आणि धुराच्या ज्वाळा रूममध्ये यायला लागल्या आता इथं जळून मरण्यापेक्षा बाहेर लाईन फॉर्मेशन आपण जाऊ म्हणून आम्ही लाईन फॉर्मेशन सगळ्यात पुढं मी होतो माझ्या पाठीमाग राजवर्धन होते माझा बॉडीगार्ड पण चौथ्या मजल्यावणी वजून त्यांनी देम धरला आणि बस्ट फायरमध्ये माझा बॉडीगार्ड जो आहे त्याला तीन गोळ्या लागल्या दोन पायामध्ये आणि एक पोटाला चाटून गेलेली गोळी राहुलच्या देहाला लागली आणि राहुल त्याच ठिकाणी शहीद झाला मला आठवते दुसऱ्या दिवशी त्याचा शहीद झालेला देह आणण्यासाठी मी गेलेलो होतो त्यावेळेला रिगर्ड मॉर्टिसनं त्याचं शरीर ताट झालेलं होतं युनिफॉर्म जळालेला होता स्कीन जळालेली होती पण रायफलची बट खांद्यावरती होती संगीनवरच्या दिशेनं रोखलेलं होतं आणि ट्रिगर गार्डमध्ये उघडी होती आणि डोळे उघडे होते समाजात न्याय व्यवस्था जिवंत ठेवायची असेल तर निदान सारख्या संस्था अस्तित्वात येणे गरजेचं आहे असं सांगून उज्वल निकम म्हणाले न्यायालयात ज्या सामान्य नागरिकाने या दहशतवाद्यांच्या विरुद्ध साक्ष दिली त्यांचं खरं आपण अभिनंदन केलं पाहिजे कारण ते दहशतवाद्यांच्या विरुद्ध न्यायालयात उभ्या राहिले आणि विशेषतः सव्वीस अकराचा दहशतवादी हल्ला असेल किंवा एकोणीसशे त्र्याण्णवचा मुंबई बॉम्बस्फोट खटला मी जो चालवला हा हे दोन्ही खटले ऑर्थोड रोड तुरुंगात चालले होते ऑर्थोड रोड तुरुंगामध्ये इंडो टिबिटेन पोलीस फोर्स म्हणजे रॉकेट लाँचर घेऊन ते बहारा करत होते त्याच्यानंतर स्पेशल ग्रुप एस आर पीचा होता आणि मग नंतर मुंबई पोलीस अशा या पोलीस बंदोबस्तामध्ये हे सगळे साक्षीदार व्यवस्थितपणे न्यायालयात साक्ष देणं खरं त्यांच्या धाडसीपणाचं आपण कौतुक केलं पाहिजे त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे मग अशी उल्लेख करण्यात आला की कसाबला फाशी देण्यात आलं मी खरं स्पष्ट सांगू इच्छितो कसाबला फाशी होणं हा माझ्या दृष्टी दृष्टीने कधीही महत्त्वाचा प्रश्न नव्हता माझ्या दृष्टीने जो महत्त्वाचा प्रश्न या खटल्यामध्ये होता की पाकिस्तानचा सहभाग या दहशतवादी हल्ल्यामध्ये कसा आहे पाकिस्तानमधून दहशतवाद कशा रीतीने पुरस्कृत केला जातो कशा रीतीने तो निर्यात केलेला आहे हे न्यायालयात सिद्ध करायचं होतं आणि म्हणून ज्यावेळेला मी वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि इंटेलिजन्स एजन्सी एजन्सीचे वरिष्ठ अधिकारी यांच्याशी ज्या वेळेला या घटनेनंतर मी चर्चा केली त्यांना मी स्पष्ट सांगितलं की कसाबला फासावर पाठवणं हे काही फार महत्त्वाचं काम माझ्या दृष्टिकोनातून नाही कारण आमच्याजवळ लाईव्ह एव्हिडन्स आहे डॉक्युमेंटरी एव्हिडन्स आहे सी सी टी व्ही फुटेज आहे ज्यात कसाब दिसलेला आहे त्यामुळे कसाबने गोळीबार केला ही बाब सहज शक्य होती परंतु त्याही पलीकडे जाऊन की पाकिस्तानचा जा याच्यात कसा सहभाग आहे